तर मित्रांनो, मालवण म्हटलं की एक खास म्हणजे वैशिष्ट्य आपल्याला इकडे दिसतं, ते म्हणजे स्कूबा डायविंग आणि पॅराग्लायडिंग। तर आज आपण चाललो स्कूबा डायविंगला। तुम्ही माझ्या मागे बघताय, मरीन डाईव्ह करून जी एजन्सी आहे ती आपल्याला स्कूबा डायविंग करणार आहे। चला तर मग तुम्हाला पण दाखवतो पाण्याखालचे हे सीन। तुम्हाला स्कूबा डायविंगमध्ये पहिलं बेसिक ट्रेनिंग दिलं जातं, त्यानंतर तुम्हाला आमचे साईन इंस्ट्रक्शन फॉलो करावे लागतात। तर तुम्हाला पाण्याखाली आमचा गाईड प्रॉपर लेखांचा गाईड असणार, तुम्हाला पाण्याखाली पूर्णपणे पाण्याचा व्ह्यू कोरल तो पूर्णपणे तुम्हाला तो दाखवणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो वरती घेऊन येणार। ते तर तुम्हाला एक नाईस एक्सपिरियन्स आहे आमच्या मालवणमध्ये। प्रॉपरली तर नॅचरली कोरल आहेत आमच्याकडे, असं पण नाही की रबराने कोणी उगवले तसं आमच्याकडे नाही आहे। नॅचरली म्हणजे ते ब्लॅक वॉटरमध्ये कोरल वाढतात, ते नॅचरली आमच्याकडे आहे। चला तर मित्रांनो, जी समुद्राखालची जी जैवविविधता आहे त्याचा आपण अनुभव घेऊया आणि माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ पहा आणि तुम्हाला कसं वाटतं ते खाली कमेंट करून कळा। तर मित्रांनो, आता आपला नंबर आहे, आपल्याला जायचं आहे स्कूबा डायविंग। ओके, दातामध्ये चावून धरायचं, त्याचं पुढचा उडीकडे बंद करायचा, तसंच खालचा उडीकडे बंद करायचं। ओके, हे पकडल्यानंतर ओठाची हालचाल करायची, ओठ पूर्ण बंद, हवा तोंडाने खेचायची, तोंडाने सोडायची। ओके, जरा चावून ओठ पूर्ण बंद करायचं, ओठांची हालचाल करायची, नाहीतर तोंडात पाणी घालायचं। काय प्रॉब्लेम असेल पाण्यामध्ये तर मला असा सिग्नल द्यायचा, ठीक आहे? चांगलं वाटत असेल तर असं सिग्नल द्यायचं। पाण्यामध्ये पोहायचं नाही, दगडांवरती चालायचं नाही, ठीक आहे? खाली पाण्यामध्ये ब्राऊन कलरचे कोरल कोरलचे दगडांचे प्रवाळ, त्या दगडांना दोन्ही आता नाही घट्ट पकडायचं, डायव्हिंगची शूटिंग आणि फोटो काढायचं, ठीक आहे? शूटिंग आणि फोटो काढताना दोन्ही पाय पाठीमध्ये सोडून द्यायचे, पाण्यामध्ये चालायचं। काय प्रॉब्लेम असेल तर मला सिग्नल द्यायचा, असं चांगलं वाटलं तर असं सिग्नल द्यायचं, ठीक आहे? पाण्यामध्ये पोहायचं नाही, दगडांवरती चालायचं नाही, दगडांनी फक्त दोन्ही आता नाही घट्ट पकडायचं। ओठांची हालचाल कुठं का ओठ पूर्ण टाईट ठेवायचं, पाणी आणायचं, ओठ पूर्ण बंद, ओठांची हालचाल पूर्ण का, आता वरूनच पाण्यात बघा आणि प्रॅक्टिस करा। तर मित्रांनो, खरंच खूप मस्त एक्सपिरियन्स होता, फर्स्ट टाईम होता स्कूबाचा, खूप मजा आली। आणि तुम्ही पण जेव्हा याल इकडे
किंवा स्कूबा डायविंग करायला विसरू नका. तसेच तुम्ही बघितलं त्याच्याबरोबर पॅराग्लायडिंग, रॅपलिंग, स्पीडबोट या सगळ्या सोयी इथे उपलब्ध आहेत. तर तुम्ही जेव्हा याल तेव्हा वॉटर स्पोर्ट्सचा आनंद नक्की घ्या.